सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंधास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे, आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंधास। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी विष्णू कारमपुरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महानगर प्रमुख व महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष। प्रामुख्याने बोला रे बिंदास या कार्यक्रमामध्ये मला बोलायचं एकच आहे की सोलापूर शहर हे प्रत्येक गावापासून शहर होतात, म्हणजे शहरापासून गाव असा झालेला आहे। कारण याच्यामध्ये पूर्ण धंदे बंद पडलेले आहेत, विडी कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, यंत्रमाग कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि कुठलाही धंदा सोलापुरात येत नाही। आणि आपल्याला नागरी सुविधेच्या बाबतीत बोलायला नकोच आहे, काय ना पूर्णपणे बट्ट्याबोल झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये सोलापूरमध्ये उद्योगधंदे येण्यासाठी विमानतळ पाहिजे, सोलापूर उद्योगधंदे येण्यासाठी तशी व्यवस्था पाहिजे, सुविधा पाहिजे, सरकारचा यामध्ये रोल पाहिजे की बाबा आपल्याला या सोलापूरमध्ये काहीतरी घडवायचं आहे, तर हे होऊ शकते। यासाठी निवडून आलेले नवीन खासदार मॅडम प्रणिताई शिंदे आणि येणाऱ्या काळामध्ये आलेले येणारे लोकप्रतिनिधी, कारण सोलापूरमध्ये महानगरपालिका नगरसेवक एकसुद्धा आता नाही आहे। दोन अडीच वर्ष झालं महानगरपालिकेमध्ये प्रशासन करून पूर्णपणे प्रशासनाचा दुर्लक्ष आणि एकदम दिरंगाई काम। अनेक वेळा या ठिकाणी रस्त्या बाबतीमध्ये, खड्ड्या बाबतीमध्ये, ड्रेनेज बाबतीमध्ये, नाल्या बाबतीमध्ये, कचऱ्या बाबतीमध्ये रस्त्यावर पूर्ण उघडे नाले, असे नाले आहेत की संरक्षित भिंत नसलेल्या नाल्या बाबतीमध्ये सुद्धा फोटो काढून आयुक्तांना आणि प्रत्येक उपायुक्तांना निवेदन दिलं तरी कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही। असं असल्यास सोलापूरला कोण येणार हा सुद्धा प्रश्न आहे। आम्ही आता मी बोलत असताना राजकीय वाटत असेल, मी एक सर्वसामान्य एक नागरिक म्हणून बोलतो की सोलापूरमध्ये राहण्यासाठी किंवा मुलं पुढं भविष्यातमध्ये काहीतरी शिकण्यासाठी किंवा शिकलेले उपयोग करण्यासाठी पुण्यामध्ये, हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये, दुसऱ्या राज्यात जातात आणि ते सोलापूर उलटा ज्या लोकसंख्या वाढण्यापेक्षा दिवसेंद कमी होत आहे। म्हणून यासाठी लोकप्रतिनिधींनी म्हणजे खासदार मॅडमनी आणि असलेल्या आमदारांनी आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांनी सोलापूरच्या विकासाचा ध्येय, विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून काम केले तर सोलापूर सुधारणार आहे, अन्यथा सोलापूर पूर्णपणे रिकामं होऊन